हिंगना विधानसभा को लेकर कांग्रेस नेता कुंदन राउत ने एक बड़ा बयान दिया है। राउत ने कहा है कि इस मतदार संघ में 60,000 मतदार बोगस है। विधानसभा चुनाव से पहले हिंगना विधानसभा क्षेत्र से एक बड़ी खबर सामने आई है। इस मतदान क्षेत्र में 60,000 बोगस मतदार है, साथ ही 19,000 डबल मतदार होने का आरोप महाविकास आघाड़ी की ओर से किया गया है। इसका एक निवेदन मंगलवार को कलेक्टर विपिन इटनकर को कांग्रेस नेता कुंदन राउत के नेतृत्व में दिया गया। कुंदन राउत ने कहा कि पहले 10 सालों से ये चल रहा है, इसके पूरे कागजात प्रशासन को दिए गए हैं, इसके बाद भी इस पर कोई कार्रवाई नहीं हुई तो मविया की ओर से आंदोलन किया जाएगा। आज हिंगना विधानसभेच्या तर्फे महाविकास आघाडी तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आहे की हिंगना विधानसभेमध्ये बोगस मतदान 60,000 मतदान बोगस आहे आणि 19,000 मतदान हे डबल आलेले आहे। म्हणजे एकाचं नाव वानाडोंगरीत असेल तर त्याच मतदाराचं नाव हिंगण्यामध्ये आहे तर त्याच मतदाराचं नाव सातगावमध्ये आहे, असे मतदाराचे नावं वाढवून घेतलेले आहे। तर याकरिता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। हिंगणा विधानसभेचे जे लोकप्रतिनिधी आहे भाजपचे, ते मागच्या 10 वर्षापासून या बोगस मतदानाच्या भरोशावर निवडून येतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी विकास पुरुष आहो म्हणून मी तिथे निवडून येत आहो। तसं नाही, विकास पुरुष नाही तर बोगस मतदान पुरुष ते लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्या भरोशावर मागच्या 10 वर्षापासून निवडून येत आहे। पण यावेळेस असं हिंगणा मतदारक्षेत्रामध्ये महाविकास आघाडीतर्फे आम्ही होऊ देणार नाही। जर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर योग्य निर्णय घेतला नाही तर तिथे त्या मतदारक्षेत्रामध्ये लोक उद्या उद्रेक करेल तर याचे सर्वश्री जबाबदार प्रशासन राहील असं या ठिकाणी मला म्हणायचं। कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी तहसीलदार साहेब, तहसीलदार, SDO आणि तिथे जे ARO BLO यांच्या माध्यमातून मी इन्क्वायरी करतो आणि हे मतदान बोगस असेल तर मी वगळेल असं त्यांनी या ठिकाणी विश्वास दिलेला आहे। हे झालं नाही तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन होईल आणि याचं सर्वश्री जबाबदार प्रशासन राहील, कारण की आम्ही प्रशासनाला फॉर्मसुद्धा भरून दिलेले आहे। आम्ही त्यांना डिटेल ॲड्रेस सहित 2-2, 3-3 ठिकाणी कुठे कुठे नाव आहे हे सध्या पुरावे आम्ही दिलेले आहे। एवढे पुरावे दिल्यानंतर हे नावं डिलीट होत नसेल तर मग यावेळेस प्रशासनावर आमचा महाविकास आघाडीचा प्रश्नचिन्ह राहील। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।